आज बनूया मसालेदार चमचमीत अशी भेंडीची भाजी, जी बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी येईल। ही भाजी थोडी पण चिकट होत नाही, भेंडी एकदम सुटसुटीत बनून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। मी इथे भेंडे चांगले धुवून पुसून कापून घेतलेले आहेत। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेणार आहे। कढईमध्ये एक चमचा तेल ओतून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी चांगली तडतडायला लागली की एक कांदा उभा चिरून घालायचा आहे आणि सगळा कांदा परतवून घ्यायचा आहे। आता या कांद्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे आणि परत सगळं मिक्स करून कांदा 1 मिनटं चांगला भाजून घेणार आहे। तर बघा 1 मिनटं झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये एक टमाटर बारीक चिरून घालणार आहे आणि टमाटरसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून 2 मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे। आता या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून घेतलेला आहे आणि परत चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि 1 मिनटं हा मसाला मी असाच भाजून घेणार आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। तर बघा मी आता मसाला भाजून घेतलेला आहे। आता मी याच्यामध्ये ही कापलेली भेंडी घालून घेणार आहे आणि परत एकदा सगळी भेंडी मिक्स करून घेणार आहे। तर बघा मी आता सगळी भेंडी मिक्स करून घेतलेली आहे। आता मी याच्यावरती 3 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे। तर बघा 3 मिनटं झालेले आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा भेंडी परतवून घेणार आहे। कमी गॅसवरतीच हे भेंडे मी शिजवून घेणार आहे। आता मी परत 3 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। तर बघा 3 मिनटं झालेले आहेत, मी आता झाकण काढून घेतलेलं आहे। परत एकदा भेंडी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि 2-3 मिनटं भेंडी झाकण न ठेवता तशीच तव्यावरती शिजवून घ्यायची आहेत। तर बघा आता 2 मिनटं झालेले आहेत आणि भेंडी बनून तयार झालेली आहे। आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सगळी कोथिंबीर या भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि फक्त 1 मिनटं आपण ही भेंडी परतवून घ्यायची आहेत। आणि आता 1 मिनटं झालेलं आहे, मी गॅस बंद करून घेते आणि आपली भेंडीची मसालेदार भाजी बनून तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।